पहिल्या थरच्या प्रेमान साला, पहिल्या थरच्या प्रेमान साला, कालीच केलं बात, कालीच केलं बात। हे पोलिसा जुग तू पातली गेला मावऱ्याचा लागलाय ना, हे पोलिसा जुग तू पातली गेला मावऱ्याचा लागलाय ना, हे पोलिसा जुग तू पातली गेला मावऱ्याचा लागलाय ना, हे पोलिसा जुग तू पातली गेला मावऱ्याचा लागलाय ना। मंडळी आमच्या या भुबाईपूरच्या कोलीवाड्यात आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो। थंडरफूट भुबाईपूर टोल फ्री कॉमेडी पावर बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच बोल। तर स्वप्नील सर, आजचा भाग विशेष आहे मॅम, कारण बऱ्याच वेळेला असं व्हायचं की ह्या स्किटमध्ये तो घुसतोय, त्या स्किटमध्ये तो घुसतोय, सगळं अनधिकृत होतं। आम्ही सगळं अधिकृत करायचं ठरवलंय, म्हणजेच मल्टी स्टारर आजचा एपिसोड असणार आहे। कुठल्याही स्किटमध्ये किती जण असतील मी नाही सांगू शकत तुम्हाला, पण ही असणार आहे प्रेक्षकांच्यासाठी एक गिफ्ट। तेव्हा सगळ्यांना जोरदार टाळ्यांनी आपण शुभेच्छा देऊयात। आज आहे एका बाईचा वाढदिवस, बघूया तिला वाढदिवसाच्या दिवशी कुठलं गिफ्ट मिळत आहे। थँक्यू। माझ्या टॉमी वरनं तुम्ही ओळखलं असेल ना, माझा वाढदिवस आहे। माझ्या ना बाबाने ऑस्ट्रेलियावरनं गिफ्ट सुद्धा पाठवलंय, पण ना हे आल्याशिवाय मी उघडू शकत नाही ना। आता हे कधी येणार? अगं बाई आले। बहारो फुले बरसाओ तेरा महबूब आया है, तेरा महबूब आया है। अय्या मी कसा विसरेन, काय आज काय माझ्यासाठी केक आणलाय आज एवढाच तुकडा, बाकीचा कुठे आहे? ऑफिस मध्ये खाल्ला सगळ्यांनी। अहो पण कापल्याशिवाय कसा खाल्ला? आता कापल्याशिवाय खाता नाही आला ती काय कोंबडी आहे का? अगं ते काय शिकेल बाईंचा बर्थडे होता का नाही, तो केक कापला होता तर एवढा तुकडा तुझ्यासाठी घेऊन आलो। तुमची ही नाटकं म्हणजे तुम्ही माझा वाढदिवस विसरलाय? नाही नक्कीच विसरलाय। माझ्या वडिलांनी एवढं ऑस्ट्रेलियावरनं गिफ्ट पाठवलं, पण तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं गिफ्ट नाही आणलं। जाऊ दे, चला आता बाबांनी काय गिफ्ट आणलं ते बघूया। कुठे ते काय बाहेर? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सुप्रिया। गेला तो गेला। हो भावलाय तो। हा भावलाय, हाय भावला, तुझ्या बापानं पाठवलं असा भावला। चला या निमित्तानं तुला बापाची आठवण तरी येणार नाही। बापाची काय आठवण येणार नाही? अगं सेम तुझ्या बाबासारखं दिसतोय। हल्ला बघ, हा हल्ला नाही हल्ला मारला, हल्ला नाही हल्ला काय नाही, हे तू हल्ला का नाही? नाही बोललो, थोडासा हल्ला नसणार तो। काय तुम्ही पण सेलवर आहे तो, रिचार्ज संपला असेल त्याचा। मी काय म्हणते, मी पप्पांना फोन करून सांगते गिफ्ट आले म्हणून, तुम्ही जरा कनेक्शन लूज झाले का बघा। मी का तुम्ही घाबरता? मी कसलं गा, मी घाबरते याला। पप्पा
मारतो मला काय हा मारतोय मला काय तरी बोलू नका कसा मारेन भावला आहे तो चालला चालला बघ चालला बघ तुमचे दोन पाय तुम्ही चालता ना चालता ना मग दोन चालणार उगाच आपल्या गात तिथे बसा मी नाही काय काय करतोय का तो बघा ना किती गोंडस दिसते ते काय करतोय नाही ना खोटा आहे तो बावला आहे तो आले मी एक मिनिट नको आले खोटा आहे आता हॅलो हा पप्पा काय बंटी थँक्यू हा ना हा बंटी आहे बंटी लंडनला माझे काका राहतात ना त्यांनी पाठवलं अहो हा खोटा नाहीये खरा आहे आम्ही खूप दिवसाने भेटलो गोरिला रे मेरा दिल चुरा के ले जा यांना काय झालं अहो काय झालं तुम्हाला काय स्वप्न पडलं स्वप्न मला दिसलं आपल्या घरात ना गोरी लागलाय गोरी हवा गोरीला म्हणू नका गोरीला म्हणू नका बंटी आहे हो तो बंटी आहे बंटी किती प्रेम करतो तुझं खानदान शिवतो तो मला भावड्या आणि हे बघा आता यापुढे त्याच्याशी चांगला आणि प्रेमाने वागायचं तो इथेच राहणार आहे इथे कसा राहतो का म्हणजे का म्हणजे एक तर या घरात तो राहील आता तुम्ही राहाल नाही हे जमणार नाही का माझ्या बापाने दिलेला फ्लॅट चालतो गोरीला चालत मी आले फ्रेश आले मला नाही ह्याला जमते म्हणून आपण इथे झोपलेलो तिच्याशी बोलणारच नाही मी घरात हरवले तर मी राहील बोलती मला जाऊ दे काय करायचं एक तिचं घर आहे का माझंच घर काय घर तू मी नाही बोलणार तुझ्याशी ओ बघा एकटीचंच घर आहे का मला नाही नाही किती लाडक ते बघ माझा राग शांत करू नको ते बघ ही ना हिला ना खरंच अरे काय चाललं अरे आणि आमचं हे कुठे गेलं खून गेलं बरं जाऊ दे तू झोप आहे तसं मला झोप आली आता टीव्ही बघायचा आहे तुझा हा बाय इम्रान हाशमी येतो हाशमी
ह्याला बायको वाटलो का काय मी मला आताच बंद करतो तुझ नाव गे तुझ तुझ सगळीकडे तुझ गोरीला रावण दिवसभर मारलाय माझा बुज कसे लावत होते नाही नाही आता मी मी चिपाटचा दरवाजा कोणी बघितला त्याच्या भगवान के लिए आता काय करू उघडून भगवान प्रचंड आवडला. आय थिंक वी शुड आपण या एपिसोडची सुरुवात करायला पाहिजे विथ अ फॅन्टॅस्टिक ब्लास्ट. ओव्हरऑल खूप परफेक्ट, संगीताची साथ खूप छान होती, ह्यांनी सगळ्यांनी खूप सुंदर साथ दिली, सेटअप वॉज ब्रिलियंट. ह्या सेटअप मध्ये जर का तो मागचा दरवाजा पुढचा दरवाजा ही चादर हा बेड वगैरे असं सगळं नसतं तर मजा आली नसती. त्याच्यामुळे बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर सेटिंग अँड कॉस्ट्युम्स. या सगळ्यांची एक मिळून जो साथ तुम्हाला मिळाला त्याच्यामुळे ऍक्ट खूप ग्रेट झाला, सुपर्ब, सुपरहिट आणि ब्लास्ट दिलेला आहे. पण माझ्या मते एक तुतारीची सलामी होऊन जाऊ दे, कारण मला त्यामध्ये द्यायची आहे तुम्हाला मिठाई. मला भूत दिसत आहेत म्हणून एक बाई गेली आहे एका लेडी मांत्रिकाकडे. बघूयात माता भूत उतरणार का. स्वप्नात हिचा भूत घेत येते आहेत शेजारी, चेकिन मुंजा खडक विस बसले तवरावरी. हे स्वतःच हिचा भूत घेत येते आहेत शेजारी, चेकिन मुंजा खडक विस बसले तवरावरी. हे विश्वस्त शक्ती नो शक्ती कपूर नाही, हे विश्वस्त शक्ती नो आपलं म्हणा आम्हाला आपलं म्हणा आम्हाला आपलं म्हणा, कारण खूप दिवसांनी या स्टेजवर स्किट करतोय. प्लीज ना आपला प्लीज प्लीज आपल्याला आपलं म्हणा. संमोह वशीकरण जादू टोणा ठिकाणावर लावती हेमांगी कवटी. मी हेमांगी ही माझी कवटी. मला कसला तरी वास येतोय. आई सपत मी काय नाही केलं. कुठल्या तरी जिवंत पीडित आत्म्याचा वास येतोय. येस 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 ती व्यक्ती आपल्याकडेच येते. येऊ दे येऊ दे येऊ दे.
डोक फिर लिया बये चे डोक फिर लिया डोक फिर लिया बये चे डोक फिर लिया डोक फिर लिया बये चे डोक फिर लिया भूतान धर लिया बयेला भूतान धर लिया भूतान धर लिया बयेला भूतान धर लिया बोल बालिके तुझा प्रॉब्लम का है मुझे मुझे सास का प्रॉब्लम है इसे सास ओगो बाई सासूबाईचा प्रॉब्लम तुला सांगते मला सुद्धा इतका सासूबाईचा प्रॉब्लम काय सांगता कसा संसार करते माझा मला माहिती देवा माझा नवरा काल परवा पर्यंत काही काढीचं काम करत नव्हता ग मग आता काय करतात ते हे काय मला रात्री झोप लागत नाही मला असं वाटतं कोणीतरी येते आणि माझं घडा दबते माझं नाक दबून माझा श्वास कोंडला मला तुझा प्रॉब्लेम कळला मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तो लिंबू घेते चांगलं मुझका अय्या किती रशरशीत लिंबू आहेत कितीला घेतले झालं तीन काय सांगता पाच काय सांगतेस काय नेक्स्ट टाइम येशील तर 50 रुपयाची घेऊन या तू लिंबू काप ना झालं म्हणे तीन आणली आमच्या यांनी झालं तेवढे त्यांची तू लिंबू काप त्याला मीठ लाव त्याला मिरपूड लाव या दोन्ही ग्लासात पी म्हणजे माझ्यावरून ओवाळून टाकलेले लिंबू त्याचं पाणी करून तुम्ही प्यायलात म्हणजे भूत केलं हे ग सकाळपासून बोंबलून बोंबलून ना घासा कोरडा पडला होता म्हटलं लिंबू पाणी प्यावं काय प्रॉब्लेम सांग ना माझा प्रॉब्लेम खूप गंभीर आहे तुझ्यापेक्षा माझा जास्त गंभीर आहे मी भूतांशी बोलते तो मंग्या मग कोणाशी भूतांशी तिकडे नेटवर्क असत कुठलं सिम कार्ड वापरता तुम्ही मी खऱ्या खुऱ्या भूतांशी बोलते म्हणजे भूत पिशाचू आत्मा जकीन जकीन मान काप्या काल मी रात्री नर वानर पाहिलं काय पाहिलं नर वानर तुम्हाला रनर म्हणायचंय का नर वानर म्हणजे दिसायला नर आणि वागायला वानर काल रात्री अमावस्येची रात्र सगळीकडे मिठ्ठ काळू रात्रीचे 2:30 वाजले होते मी माझी गाडी 100 स्पीडने घाटात नेत होते तीन वाजले होते नाही माझी गाडी बोगद्यातून जात असताना गाडीवर पाणी पडलं 100 स्पीडने गाडी जात होती पाण्याची कंटिन्युटी नाही माझ्या कपड्याला घाम आला होता कारण मी आरशात पाहिलं तर माझ्या गाडीच्या मागे नर वानर धावत होता मी गाडीचं स्पीड वाढवलं 100
संपलं धन्यवाद बाहर करते येते माझा शक्ती येते आबरा का डाबरा कितना जोयचा आहे ना बाई नका बाई ना आबरा का डाबरा घाबर कोस मालिके घाबर कोस मी आहे अक्कड़ पक्कड़ बंदे तो जीतम जीतम मुळे हे भूत प्रेत तुझ्या डोक्यावर उतरून गेला बोला अजून कोणाला प्रॉब्लेम आहे बोला माझ्या माझ्या घरात गोरिला शिरले आता मी का गोरिला मला असं वाटतं की सात पर्वांमध्ये पहिल्यांदा असं होतंय की आपण ऍक्च्युली जम्बल्ड अप एपिसोड्स करतोय की कुठल्या एपिसोडमध्ये प्रायमरी जोड्या आणि त्यांच्याबरोबर बाकी कोण कसं म्हणजे फुल फ्लेजेड ऑफिशियली आपण ट्रायोज किंवा चार लोक किंवा पाच लोक घेऊन ऍक्ट सादर करतोय मला असं वाटतं की या प्रयत्नासाठी आपण एकदा आपल्या क्रिएटिव्ह टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे आणखीन एक इंटरेस्टिंग मला फॉर्मॅट ह्याच्यातला असा आवडला की आपण फक्त ऍक्ट्समध्ये व्हेरिएशन करत नाही होती या आठवड्यात तर आपण एक वेगळा फॉर्मॅट परत सुरू केला जिकडे आपण पहिल्या ऍक्टची कंटिन्युटी दुसऱ्या ऍक्टमध्ये मेंटेन केली ती कंटिन्युटी तुम्ही या ऍक्टमध्ये खूप सुंदररित्या वीव केलीत विणलीत म्हणजे ना अदरवाईज ती खूप आउट ऑफ प्लेस वाटू शकली असती आय थिंक व्हेरी व्हेरी इंटेलिजंटली डन आणि त्यामुळे ते खूप मजेशीर वाटलं आणि त्यामुळे ते वर्क पण झालं ऍक्टमध्ये अश्विन मॅम किती गुण 10 पैकी 10 आणि स्वप्नील सर 9.5 प्रेमाला उपमा नाही प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे पोहे एवढा फालतू पंच आहे का काय नाही पोपट पंच हिट झाले ना याचा सगळ्यांना त्रास होतो यांना बाकी काय नाही स्वप्नील सर प्रेमाबद्दल आज मी बोलतोय आपण जरी कितीही प्रेमात पडलेलो असलो ना तरी दोन व्यक्तींची आपल्यावर कायम नजर असते एक म्हणजे वडील आणि आई वडिलांचं मला माहित नाही पण आईची मात्र नक्की नजर असते सगळ्यांवर हे सगळ्यांना मान्यच करावं लागेल एक्सक्यूज मी हा कुणाला शोधताय तुम्ही माझी मुलगी हा 31st पार्टीला गेलीय अजून आली नाही तिला शोधतीये 31st पार्टीला गेलीय ना अजून पार्टी सुरू व्हायची आहे तुम्ही का टेन्शन घेताय सकाळी येईल ती आणि आजकाल ना मुली वेळ काळ काही पाळत नाही सोडून द्या नाही 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 माझी मुलगी तशी नाही प्रत्येक आईला असंच वाटतं की माझी मुलगी तशी नाहीये पण जेव्हा रेव पार्टीमध्ये ती सापडते तेव्हा त्यांचे डोळे उघडतात गप्प बस मी एकदा सांगितलं ना माझी मुलगी तशी नाही माझी मुलगी अतिशय सभ्य आहे नाही तुमची मुलगी सभ्य आहे मला मान्य आहे पण 31st आता सभ्य राहिलंय का तिकडे काय काय चालतं कोजागिरीच्या रात्रीची पौर्णिमा नाही येते की तांब्याभर असं दूध सगळ्यांनी प्यायलं आणि विषय संपला आजकाल सगळेजण ना दारू बिरू पितात म्हणे तिकडे पोरी सुद्धा याच्यामध्ये मागे नाही येत तुम्हाला सांगतो फू केलं की उडेल असं वाटणारी पोरगी सुद्धा नाकेवरती सिगारेट फुंकत असते पण सिगारेट आडवी धरतात म्हणून ठीक आहे सर उभी धरली तर कळत नाही सिगारेट कुठली पोरगी कुठली त्याच्यामधली फार बदललं आहे परिस्थिती फार बदलली आहे माझं तर स्पष्ट मत आहे तुम्हाला सांगतो 7 नंतर ज्या मुली रस्त्यावरती फिरतात त्या असंस्कृत असतात अरे वा रे वा असं कसं म्हणतोस रे तू हे बरोबर नाहीये तुझं हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आणि आपल्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या नर्स काय वाईट असतात का रे हा हे बरं आहे तुझं पोलीस दलामध्ये भरती होणाऱ्या स्त्रिया काय गंमत म्हणून रात्रीच्या बाहेर पडतात काय वाटेल ते काय बोलतोस नाही त्या सगळं चांगलंच काम करतात मला माहितीये पण बिनकामाच्या पण काही पोरी फिरतात ना रस्त्यावरती त्यांच्याबद्दल माझं म्हणणं तुम्हाला सांगतो आजकाल संस्कृती सुद्धा माहिती नाहीये पोरींना
शुभंकर होती म्हणजे काय असं आपल्या आई बापांना विचारतात ते. मग मार्गशीर्षातले गुरुवारचे उपवास तर सोडूनच द्या तू. मी म्हणते कशासाठी करायचे हे उपास, कशासाठी करायचे मुलींनी हे उपास? इतके वर्ष बाया हेच करत आल्या ना रे, काय फळ मिळालं त्याचं त्यांना? निर्भया होणंच नशिबात असेल ना तर कशासाठी करायचे हे उपास तपास? अलीकडे कुणाचा भरवसा राहिला नाही त्यामुळे मी काय करते माहितीये, अलीकडे माझ्या सोबत हात चाकू घेऊन फिरते चाकू. हो असं चाकू वगैरे सोबत घेऊन फिरू नका, हे कायद्यानं गुन्हा आहे. कायद्याची बंधनं मानायला कायद्याचं राज्य असायला हवं ना. उद्या एखादा मवाली माझ्या समोर येऊन उभा राहिला तर त्याला काय कायदा शिकवत बसू? मग तुम्ही तुमच्या मुलीला कराटे का नाही शिकवत? तेच चुकलं रे माझं, खरंच चुकलं माझं. लहानपणापासून तिला शिकवत आले अंगभर कपडे घाल, जास्त वेळ कुणाशी हसत खेळत बोलत बसू नकोस, वेळेवर घरी ये, हेच शिकवलं. पण त्यापेक्षा मी ना जो माणूस तुझ्याकडे वाकड्या नजरेनं बघेल तिथल्या तिथे त्याचं डोकं फोड हे शिकवायला हवं होतं. नाही तुमचा संताप बरोबर आहे पण सरकार याच्यावरती पाऊल उचलतंय, प्रयत्न चालू आहेत सरकारचे. प्रयत्न चालू आहेत? काय प्रयत्न चालू आहेत सरकारचे सांग, सांग ना काय प्रयत्न चालू आहेत? वर्ष झालं महिला आयोगाला अध्यक्ष नाही. का तुझ्या फेवरची बाई अपॉइंट करायची का माझ्या फेवरची अपॉइंट करायची यावर भांडणं चालू आहेत. आणि अशी फेवर मधली बाई अपॉइंट करून काय प्रश्न सोडवणार आहे महिलांचे कप्पाळ? वर्ष झालं केंद्र सरकारनं निर्भया योजना जाहीर करून 1000 कोटी रुपये आहेत महिलांसाठी. किती जणांना माहिती आहे या योजनेची माहिती सांग ना. प्रत्येक संस्थेमध्ये विशाखा कमिटी नेमणं हे प्रत्येक संस्थेला कंपल्सरी आहे. कुणाला माहितीये हे संस्थेमध्ये विशाखा कमिटी अपॉइंट करणं आणि किती ठिकाणी केली जाते ही विशाखा कमिटी अपॉइंट? नाही रे काय नाही काय नाही काय नाही, छे काही अर्थ नाही या सरकारमध्ये आणि या नेत्यांमध्ये. काय काय अपेक्षा काय करायची यांच्याकडनं? तुला मी सांगू, निम्म्याहून अधिक महिला या राजकारण्यांमुळेच असुरक्षित असतात. त्यांच्याकडनं कसली अपेक्षा करायची सुरक्षेची? नाही तुमचं बरोबर आहे, मग तुमच्याकडे मोबाईल वगैरे असेल ना, तुम्ही मुलीला फोन लावून विचारा ती कुठे, कळेल तुम्हाला. मला माहितीये माझी मुलगी कुठे येते. माझी मुलगी खरंच खूप चांगली होती, खूप चांगली होती. सकाळची घरातली सगळी कामं करून ऑफिसला जायची, ऑफिस मधनं वेळेवर परत घरी यायची. कधीही उशीर झाला नाही तिला, कधीही नाही. आणि मला कधी तिची वाट बघावी लागली नाही. त्या दिवशी सुद्धा मला जाताना सांगून बाहेर पडली होती, आई एक तास उशीर होईल मला. निर्धास्त होते रे मी. आणि त्याच दिवशी त्या मवाली पुरुषांची नजर तिच्यावर पडली आणि काहीही तक्रार केली नाही तिने, सरळ जाऊन आत्महत्याच केली. हॉस्पिटलमध्ये बघितलं तिला तेव्हा शेवटचा घटका मोजत होत. मला म्हणाली, आई अशी वेळ कुठल्याच मुलीवर येऊ नये. बस ठरवलं आणि वचन दिलं तिला, म्हटलं नाही येणार, अशी वेळ कुठल्याच मुलीवर येऊ देणार नाही मी. तेव्हापासून ही अशी रात्री बेरात्री हातात शस्त्र घेऊन रस्त्यावर बाहेर भटकत असते मी. मला माहितीये माझी मुलगी कुठे आहे. काळजावर दगड ठेवून सहन केलाय मी. पण तुम्हाला सांगते, तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमचा नवरा कुठे आणि काय करतो यावर तुम्ही लक्ष ठेवा. कारण आता माझ्यासारख्या निर्भयाच्या आई आणि बहिणी हातात शस्त्र घेऊन बाहेर पडल्या आहेत रस्त्यावर. आता कुणा निर्भयाचा नाही, त्या पुरुषाचा, त्या मवाली पुरुषाचा नंबर आहे. सावध राहा, सावध राहा. जोरदार डायनी या मंचावरती स्वागत करूयात अश्विनी एकबोटे यांचं. स्वप्नील सर, खूप सुंदर मेसेज, खूप सुंदर परफॉर्मन्स. आय एम सो हॅपी अँड आय एम सो शुअर की येणाऱ्या दिवसात
स्त्रियांना ही शस्त्र उचलण्याची वेळ येणार नाही आणि हा काय करणार तो काय करणार सरकार काय करणार पोलीस काय करणार ह्या सगळ्याबद्दल डिबेट होत राहील. मी काय करणार आणि मी काय करू शकतो हा प्रश्न आपण सगळ्यांनी एकमेकांना विचारायला पाहिजे आणि म्हणून माझ्या वतीने आणि या सगळ्यांच्या वतीने मी सांगतो की आपण करणार आणि मग आय एम शुअर ते पण करणार. दोन पावला खालती झाली एक रूप वाट दोन पावला खालती झाली एक रूप वाट लाटेना किनारा आणि किनारा सराट कशी बावरी नजर जीव केवळ आतुर शब्द थांबले उठाशी मनी मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आज हे दोनही स्टार्स हुबाई फुचा या मंचावरती आलेत. त्यांचा नवीन मराठी सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे मात आणि तो रिलीज होतोय येत्या 27 डिसेंबरला. जोराटाने आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. मंडळी, लग्न हे जरी सगळ्यांना बंधन वाटत असलं तरी प्रत्येकजण आनंदानं स्वतःला या बंधनात अडकवून घेत असतो. तर आपल्या भारत गणेशपुरेंचं आज आहे लग्न, बघूयात लग्नात काय काय घडतंय. नमस्कार नमस्कार नमस्कार. म्हणजे काय आज तुम्ही सगळ्यांना विचार करून राहिले असून का बा आज मी कोणता धंदा करणार आहे. तर फॉर युअर काइंड रिलेशन आज मी कोणता धंदा करणार नाही कारण आज मीच धंद्याला लागणार आहे. म्हणजे माझं लग्न आहे. शपथ खरं ना गजनणार आहे शपथ कुठून सांगा. तर म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे बजेट नेहमीच कमी असल्यामुळे आम्ही एकच पत्रिका छापली आणि त्याच्या खाली लिहिलं का बा सो करताना या पत्रिकेच्या 10 प्रती जो छापन त्याला देव भेटन आणि जो याचा अपमान करन त्याच्यावर देवीचा कोप होईल आणि त्याच्या घरची पोरगी लग्नाच्या आधीच पळून जाईल. त्याच्यामुळे ह्या स्कीमला इतका रिस्पॉन्स आला की तुम्ही पाहून राहिले हॉल कसा गच्च भरेला. तसं मला फुकटाचं खायला भेटलं का लोक येऊनच जातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझा जो ज्युनियर पार्टनर आहे त्याला मी सांगितलं नाही लग्नाच्या बद्दल त्यामुळे तो आज येणार नाही. त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद आहे. ए वाजव रे मस्त वाजव. दंड्यावर न बोलते नवरा कुणाचा येतो त्याच्या करवला गो करवला नाचत साजतो त्या निसरला गो निसरला पैठ विचारा त्यांच्या डोळे मध्ये चालले च्या गो येण्या दाखो दंड्यावर न बोलते नवरा कुणाचा येतो दाखो दंड्यावर न बोलते नवरा कुणाचा येतो खर्च पहा लग्नाचा खर्च पहा. नाही नाही शपथ आहे तुला आज चांगला दिवस आहे ना आयुष्यातला. नाही भैताळा तू इकडे कस का आला. अरे सर माझं लग्न आहे आज. थँक्यू रे थँक्यू व्हेरी मच थँक्यू. मला तर वाटलं तू माझ संग लग्न करणार आहे काय. माझी चॉईस चांगली आहे सर. कल्पना बोललो को इकडे कस का आला. मला का म्हणणं सांगितलं बे लग्न आहे ते. सर वेळच नाही मिळाला घाई घाई झालं ना लग्न. सर तुम्ही इथे कसे तुमच्या मुलाचा बारसा आहे का. मला मुलगा कसा होईल. पण मागच्या वर्षी ठरलं होतं ना तुमचं लग्न सर. यार मागच्या वर्षी चांगली पोरगी होती यार संस्कृत मध्ये शिकलेली पोरगी होती यार. पण त्या सिक्स पॅक वाल्या भटजीनं घोटाळा केला ना. सिक्स पॅक वाला भटजी. अरे नाही तर काय तू तिच्या बाजूने बसला होता चांगला सिक्स पॅक वाला होता. तर आम्हाला वाटलं बस संस्कृत मध्ये मंत्रच म्हणून राहिला काय. त्यानं संस्कृत मध्ये पोरगी पटवली संस्कृत मध्ये घेऊन गेला मी आपलं बसलो संस्कृत मध्ये घरी. पण नंतर काय झालं सर. नंतर काय झालं ते आता त्या सिक्स पॅक वाल्याची बायको आहे. मी आपले रोज सिक्स पॅक घेतो. पण सर आता बरं आहे ना सगळं. आता बरं आहे आता देवाची कृपा झाली कारण महाराजच्या कृपेनं सगळी विघ्न टळलेले आहे. माझं लग्न जुळलेलं आहे आणि आज माझं लग्न आहे. बस बस
तू कोणाबरोबर करणार लग्न? पोरी बरोबर. हा हे एकमेव गोष्ट तू कोणाला जी तू आजच्या खानदानीत कोणी केली नव्हती. काही काय बोलताय? काय काय बोलता का पांचड विनोद करून आला? प्रत्येक जण पोरीशीच लग्न करते ना. नाही नाही माझ्या बहिणीने पोराशी लग्न केलंय. म्हणजे पोरगी पोराशी करते, पोरगा पोरीशी करते. मग सांगते पोरीशी ते काय गाव वगैरे कोणतं आहे? कोणत्या गावचं? माझं गावचे आहे ना. काय योगा योग आहे का पा? काय माई होणारी बायको पण माझ्या गावची आहे. सर म्हणजे आपण दोघं जायचं त्यांच्या गावी बसता. तिकडे मी अजिबात नेणार नाही तुला सांगून. मी त्याचं गाव बदलून टाकेन. काय करते कामधंदा? काय करते बोल. शिवण क्लास आहे तिचा. माझे कट हा योगा योग आहे का? कर्माचे फळ आहेत आपल्या. काय झालं? मी होणारी बायकोचा पण शिवण क्लासचा क्लास आहे राजा. शिवण क्लासचा क्लास आहे? सासरा कुठे? लक्ष ठेवा तुमच्या विसर वेळ सोबत तुम्हाला धोका देणार. बघा हे बघा आज तुमच्या मुलीचं लग्न आहे आणि उद्या तुमचं लग्न आहे. अरे जावई बापू. अरे वा परीक्षेत पास झाला वाटत तुम्ही. नाही नाही बाबा हा माझा मित्र आहे. थोडा ज्युनियर आहे पण मित्र आहे माझा. हा तुझ्याच वर्गात आहे का? नाही नाही. अरे हे बघ हे एक मिनिट एक मिनिट तुम्ही थांबा ना. तुम्ही आमची का ओळख करून देते? आमची ऑलरेडी ओळख आहे. याची आणि माझी आई एकच आहे. एकच आईची मुलं दोन म्हणजे तुम्ही दोघं भाऊभाऊ आहात. काही काय बोलताय? मला वडिलांसारखे ते. अच्छा अच्छा म्हणजे मोठ्या भावाला वडिलासारखं म्हणतात त्या टाईप मध्ये आहे. पण आमचे वडील लग्नापूर्वीच वारले. अरे बापरे मग तुम्ही कसे झालात? अरे काही वाटेल ते बोललं तू. अरे माझ्या लग्न आधी वारले बाबा. बरोबर बाबा. काय तुम्ही मगापासून बाबा बाबा करताय त्यांना? हा कळते आमच्या शेजारच्या आंटीचा मुलगा आहे तो. तुम्हाला बाबाच म्हणणार. स्वतःच्या बाबाला काय बोलता तुम्ही? टकल्या. काय बोलता का? काही बोलता का तुम्ही? काही बोलता का? मी कुठे तुमच्या शेजार राहतो आणि माझा बाप कुठे टकला आहे? म्हणजे जो टकला आहे तो तुझा बाप नाही आहे? मग तुझा बाप कोण आहे? तो कोपऱ्यावरचा इस्त्रीवाला याचा बाप आहे. एक शब्द बोलू नको. सरिता सरिता एक शब्द बोलू. तुझ्यामुळे सगळं झालंय. प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी हिच्या चुकांवर पांघरून घालतेस आणि आज तिसऱ्यांदा ऍबॉर्शन करायची वेळ आली. काही काय बोलता? मी कशाला करू ऍबॉर्शन? म्हणजे तू त्या मुलीला जन्म देणार नाही? नाही नाही. अहो काही काय बोलताय? ते पुरुष आहेत ते कसे जन्म देतील? सरिता एक शब्द बोल नको. त्याला कशाला मारलं? कशाला मारलं तुम्ही त्याला? तुला काय करायचं आहे? माझी बायको आहे ती. तुझी बायको आहे? मी कसा यांचा बायको? यांचा यांची कसा काय बायको असेल मी याचा? बाप रे म्हणजे तुझं सुद्धा त्या इस्त्रीवाल्या बरोबर लफडं आहे. तुझ्यापासून त्याला एवढा मोठा मुलगा झाला. हॅलो एक्सक्यूज मी प्लीज. हॅलो मी बोललो. हॅलो बोललो मी. हॅलो तू यायला सासरे बुवा कस काय म्हणू शकत रे भाऊ? यांच्या मुलीशी माझं लग्न ठरलंय पिंकीशी. लक्षात ठेव फालतू अतिक्रमण नाही करायचं. पिंकीचे आपलं लग्न ठरलंय आपलं. नाही सांगा सांगा तुम्ही सांगा कोणाची लग्न ठरलंय? माझं ठरलंय आधी. अबे ते काय एसटीतली सीट आहे का? दुपट्टा चांगला झाली भूक. मी खरं सांगतो अहो मी तिच्याशिवाय राहू शकत नाही हो. मग मी तिच्याशिवाय केतू शकत नाही. एक मिनिट मी याच्यापेक्षा फालतू जोक करू काय? मला सांगा कावळा का वळत नाही? कारण तो म्हणतो कावळा. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी आणखी एक फालतू विनोद करू. काय? चिमणी का उडत नाही? इथं आमची जिंदगानी डावर लागली आणि तुम्ही करून राहिली. इथं तुम्ही राहिले पिपाण्या फुकून राहिले तुम्ही. इथं पिपाण्या पिपाण्या फुकल्या जाणार आहेत पण त्या माझ्या लग्नाच्या. खरं सांगा खरं सांगा मीच करणार लग्न. मी तिला खूप खूप सुखात ठेवेन. हा मग मी तिला लोणच्याच्या भरणीत ठेवणार. ओ
बघा माझ्याकडे प्रेम करतो तिच्यावर मी तावडे स्वप्नात घर बांधलंय तिने माझ्या म्हणजे इकडे इकडे पाहणार तुम्ही तिकडे कुठे जाऊन राहिले म्हणजे हा तिच्या घरात राहणार आहे हे तर स्वतःच घर नाहीये लेकिन मेरे पास गाडी आहे बंगला आहे पैसा आहे क्या है तुम्हारे पास एवढं हाय ना तुझ्याकडे रांडेच्या मग जाणार कशाला या वयात लग्न करता काय होणार का पोलीस आज लग्न करा उद्या मराल मग काय अरे मायाशी लग्न केलं तर कमीत कमी व्हाईट संगमरमर सारखे पोरं जरी होतील तिच्याशी लग्न करून काय काळा कडप्पा शेवटी एक मिनिट रंगाबद्दल बोलायचं नाही कारण नुकताच रंग काढलेला आहे तो अजून ओला आहे आता घरात कोणी जायचं नाही काय करणार तुम्ही संत्रा रंग करताय का आम्ही दोघं कशासाठी आलो इथे काय कोणता रंग सांगून राहिले तुम्ही हे बघा वहिनी तुम्ही घरचा नळ बंद केल्याशिवाय वरच्या लोकांना पाणी कसं मिळणार अरे कुठचे नळ बंद करता तुम्ही तुमचं तोंड बंद करा म्हणजे दोन घोट पाणी आमच्या कशात उतरवला चुकलाय ओरडू ओरडू तुम्हाला एक मिनिट काय आता एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अजय देवगड एक मिनिट अजय देवगड आता जर जास्त बोलत पोलीसला फोन करेन नाही पोलीसला फोन लावतोच पोलीस पोलीस नको हॅलो फायर ब्रिगेड दोन चहा पार्सल जीव घेतो माझ्या सासऱ्याला हात लावायचा अरे तो माझा सासरा आहे मी मरलो तुला काय घेणं नाही मरण्याच्या आधी सांगा तुमची मुलगी कोणाशी लग्न करणार आहे ते सांगा कोणाशी लग्न करणार आहे कुठली मुलगी अरे हे बघा हे मुलगी अरे माझ्याकडे पण सेम फोटो आहे हा काय अरे ते कोण आहे सांगा मग मागे काय लिहिलंय कोय बा ओ बायको माझी बायको सेलिब्रेट दिस मोमेंट विथ अ फॅन्टॅस्टिक ब्लास्ट इतका सुपर ऍक्ट होता की मला तुम्हाला हा मेवाही द्यायचा आणि त्याचबरोबर तुतारीची सलामी साडे दहा आणि अकरा आणि आता बघूयात कोण आहे याची परफॉर्मर ऑफ द डे जोडी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो परफॉर्मर ऑफ द डे आहेत भाऊ कदम सुप्रिया पाठारे कुशल बद्रिके मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की यांच्याबरोबर कुशल बद्रिके जे गोरिल्लाचं काम करत होते प्राणीमित्र संघटनेनं मगाशी त्यांना जप्त केलं इथून सगळ्या स्किटमध्ये काम करतात म्हणून ते तर आम्हाला सोडून आणावं लागेल की तो माणूस आहे म्हणून जोरदार डाळ्या कुशलसाठी पण झाल्या पाहिजे काय म्हणणं म्हणणे हजून अजून वाट लागले आम्ही काय ऐकणार नाही आम्ही हसवायला परत उद्याच्या भागात येणार आहोत कुठे जाऊ नका बघत राहा सेंटर फूड फुबाई टोल फ्री कॉमेडी पॉवर सेम टाइम मध्ये घर बदली